नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग याच्यावरील 20 प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नांच्या पलीकडे एकही प्रश्न पोलीस भरतीला या प्रश्नांच्या पलीकडे येणार नाही याची 100% गॅरंटी मी देतो, ठीक आहे। कारण हे 20 प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतील आणि हे 20 प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि तोंडपाठ देखील करायचे आहेत, ठीक आहे। चला तर आपला व्हिडिओ आपण सुरू करूया। बघा, सगळ्यात पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते, हा देखील प्रश्न तुम्ही तोंडपाठ करायचा आहे। उत्तर होतं 26 जिल्हे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये होते। दुसरा प्रश्न, महाराष्ट्र स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते, तर महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते। तिसरा प्रश्न, सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, तर सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36वा जिल्हा कोणता आहे, पालघर, तो झाला आहे 2014ला, ठीक आहे। आणि कोणत्या जिल्ह्यापासून पालघर हा जिल्हा निर्माण झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यापासून। चला चौथा प्रश्न पहा, सध्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, ठीक आहे। तर नवीन तयार झालेल्या प्रशासकीय विभागांची नावे किती। मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 4 प्रशासकीय विभाग होते आणि त्याच्यानंतर 2 नवीन प्रशासकीय विभाग, नंतर महाराष्ट्रामध्ये 2 नवीन प्रशासकीय विभाग तयार झाले, त्याचं नाव आहे नाशिक व अमरावती। सहावा प्रश्न पहा, सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता, हा देखील दरवर्षी पोलीस भरतीला विचारला जाणारा प्रश्न आहे। उत्तर आहे औरंगाबाद। आपल्या नोट्स आहेत मित्रांनो, आपली प्लेलिस्ट आहे, त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आपले महाराष्ट्र भूगोल ह्याच्याबद्दलचे अजून 4-5 व्हिडिओ आहेत ते देखील पूर्ण पहा। चला मित्रांनो, तर आपण पाहिलं की सर्वात जास्त प्रशासकीय विभाग कोणत्या जिल्ह्यात आहेत, सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता, औरंगाबाद। तर औरंगाबादमध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत, म्हणजे किती जिल्हे आहेत त्याच्यामध्ये, उत्तर आहे 8 जिल्हे। चला तर पुढे देखील आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी काय करा, बघा इथे तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिसतो आहे 9076601154 या नंबरला। मित्रांनो, आपण ऑनलाईन टेस्ट घेत आहोत आणि त्याच्यामध्ये रोज तुम्हाला 30 गुणांचा ऑनलाईन पेपर मिळेल आणि तो ऑनलाईन असेल, त्याच्यामध्ये 22 मार्काला पासिंग आहे आणि त्याच ऑनलाईन पेपरची PDF तुम्हाला रात्री ग्रुपला आम्ही देतो। आज आपला तिसरा पेपर पार पडलेला आहे। जर कुणाला PDFचा डेमो किंवा पेपरचा डेमो हवा असेल, सुरुवातीला तुम्ही डेमो सोडवा, तुम्हाला कसं वाटतं ते पहा, त्यानंतरच तुम्ही जॉईन व्हा। फी फक्त 30 रुपये फी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रोज 30 मार्काचा पेपर, म्हणजे महिन्याचे 900 प्रश्न जे की 2001 पासून 2019 पर्यंत वारंवार पोलीस भरतीला आलेले 900 प्रश्न आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये देत आहोत। फी फक्त 30 रुपये आहे। फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, मी तुम्हाला ग्रुपला ॲड करेल। जर डेमो पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा। चला आठवा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभाग किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विभाग आहेत 5। नववा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत, तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत। बघा, जर आपल्याला विचारलं की सर्वात जास्त प्रथम क्रमांकावर जास्त जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग कोणता, औरंगाबाद, आणि सर्वात जास्त द्वितीय क्रमांकावर असलेला प्रशासकीय विभाग कोणता, तर आहे मित्रांनो कोकण, ह्याच्यामध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश आहे, नाशिक आणि अमरावती, पुणे नाशिक अमरावती ह्याच्यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश आहे, औरंगाबादमध्ये 8, कोकणमध्ये 7। बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे, सर्वांनी नोट्स तयार करायचे आहेत, ठीक आहे मित्रांनो। आणि तुम्हाला मी पुढे 10,000 प्रश्न देणार आहे मित्रांनो, आपली PDF लवकरच लाँच होईल, 10,000 प्रश्न त्याच्यामध्ये असतील। नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत। चला आता आपण पाहिलं होतं कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश होतो, ते 7 जिल्हे कोणते आहेत, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर, ठीक आहे। आणि पुण्यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, त्याचप्रकारे पहा हे तुम्ही लिहून घ्या। नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, औरंगाबादमध्ये औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर या 8 जिल्ह्यांचा समावेश होतो।
ठीक आहे. आपण काय पाहिलं बघा, याच्यामध्ये आपण पाहिले महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. त्याचप्रकारे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो की हे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिले होते, महाराष्ट्रातील नदी प्रणाली संपूर्ण प्रश्न आपण पाहिले होते. त्याच्या मागील व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जुने जिल्हे व त्यांनी पाहिलेले होते, ठीक आहे. आणि हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे देखील टॉपिक पाहिला होता की महाराष्ट्रातील जे काही नवीन जिल्हे त्यांची जुनी विभागणी, त्याचप्रकारे महाराष्ट्रातील मानचिन्ह, हे आपण संपूर्ण प्रश्न पाहिले होते. आपल्या प्लेलिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसते, त्यावर जाऊन तुम्ही मागील व्हिडिओ पहा. त्याचप्रकारे आपल्या ऑनलाईन टेस्ट चालू झाले, तिसरा पेपर झाला, डेमो पेपर पाहिजे असेल तर तो तुम्हाला देईल मी, PDF देखील देईल. चला तर तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल धन्यवाद.